दहा तारखेला झालेल्या राज्यसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने उभे केलेल्या तीनही उमेदवारांना यश मिळालं। ते राज्यसभेमध्ये खासदार झाले आणि काल 10 विधान परिषदेच्या जागांसाठी भारतीय जनता पार्टीने अधिकृत चिन्हावरचे 5 जण जे उभे केले होते ते 5ही जण विजयी झाले। त्याबद्दल मी त्या तीनही खासदारांचे या 5ही आमदारांचे खूप मनापासून अभिनंदन करतो। प्रामुख्याने तुम्ही सगळे जण या विषयामध्ये ज्या खऱ्या बातम्या आहेत त्या बातम्या देण्यातून याची जी एक सकारात्मक वातावरण निर्मिती व्हायला हवी होती ती आपण केली, त्याबद्दल तुमचे आभार मानतो। भारतीय जनता पार्टीचे आमदार यांना मी आभार मानलेलं आवडणार नाही, कारण ते म्हणले की हे तर आमचं घर आहे, तुम्ही का आभार मानता। पण ज्यांनी भारतीय जनता पार्टीला हे यश मिळण्यामध्ये मदत केली, स्वतःच्या सत्सद विवेकबुद्धीला स्मरून आपल्या पक्षातली बेदिलीला कंटाळून आपल्या पक्षातल्या मानहानीला कंटाळून ज्यांनी ही एक चांगली संधी आमच्या मनातली खदखद व्यक्त करायला तुम्ही देत आहात असं देवेंद्रजींना म्हणून त्यांनी जी मदत केली त्याबद्दल मी सगळ्यांचं खूप मनापासून आभार मानतो, कारण त्यांच्या मदतीमुळेच हे शक्य झालं। राज्यसभा निवडणुकीच्या वेळेला 3 जागा उभ्या केल्यानंतर 6 जागांपैकी 2च जागा तुम्ही लढवा अशा प्रकारचा प्रस्ताव महाविकास आघाडीकडून आला। आपण त्यांना असं म्हटलं की तुम्ही राज्यसभा निवडणुकीमध्ये आम्हाला 3 जागा लढवू द्या, कारण आमच्याकडे ब्रँडेड बीजेपी आणि ब्रँडेड बीजेपीचे सहयोगी 30 मतं आहेत, आम्हाला केवळ 12 मतं कमी पडतात। तुमच्याकडे मात्र सगळी गोळाबेरीज, काँग्रेसकडे 2 जास्त आहेत, राष्ट्रवादीकडे किती जास्त आहेत माहितीच नाही, व तुमच्याकडे 10-12 आहेत, अशी गोळाबेरीज म्हणून तुम्ही 22-24 सांगताय। आमच्याकडे ब्रँडेड बीजेपी ब्रँडेड सहयोगी की जे 2.5 वर्ष तुम्ही त्रास दिल्यानंतरही आमच्याबरोबर आहेत अशी 30 संख्या होते। बेटर वे विधान परिषदेला 5वी जागा आम्ही लढवत नाही, पण तुम्ही राज्यसभा बिनविरोध सोडा। दुपारी 3ला माघारीची वेळ होती, 3:15 हा सगळा घोळ चालला आपापसामध्ये। मग विधान परिषदेची जागा जर बीजेपी 5वी लढणार नसेल तर मग ती आम्हाला देऊन 2-3 करा वगैरे सगळे प्रस्ताव झाले आणि शेवटी माघारी घेतली नाही। तोच घोळ विधान परिषद माघारी दिवशी झाला। 6वी जागा अपक्ष पाठिंबा सदाभाऊ खोतांची उभी केलेली तुम्ही पहिले मागे घ्या, तेव्हा मागे घेतली आणि मग आता आम्ही मागे घेतो म्हणत शेवटच्या 15 मिनिटामध्ये माघारीच्या दृष्टीने सगळी जमवाजमव सुरू झाली। प्रत्यक्षात काय माघारी घेतली गेली नाही, जे होतं ते चांगल्यासाठी। काल चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांनी खूप चांगल्या भावना मांडल्या की आम्ही देवेंद्रजींचे आभार मानतो, या निवडणुकीच्या निमित्ताने आमचं महत्त्व महाविकास आघाडीला कळलं। मग याच्या आधी भेटच देत नव्हते, आता वारंवार भेटी द्यायला लागले, याच्या आधी निधीच देत नव्हते, याच्या आधी प्रश्न सोडत नव्हते, पण निवडणूक लागले म्हटल्यानंतर मात्र आमचा भाव वाढला। त्यामुळे भारतीय जनता पार्टीला सुद्धा एका अर्थाने महाविकास आघाडीमध्ये खदखद किती आहे, असंतोष किती आहे, अपमान झाल्यामुळे कधीतरी उट्ट काढू असं म्हणण्याची भावना किती आहे हे टेस्ट करायला वाव मिळाला। आणि त्यामुळे राज्यसभेला 123 आमदारांनी भाजपला मतदान केलं, भाजपची संख्या ही 112 आहे, 106+6 आणि विधान परिषदेला कमाल झाली की 133 जणांनी मतदान केलं आणि 1 मत बाद झालं, अशा 134 जणांनी मतदान केलं तर 112 अगेन्स्ट 134 ही खूप मोठी संख्या आहे। अनेकांनी असं म्हटलं की आता 134 आणि 144 10चाच फरक आहे, या 2 गोष्टीचा काही संबंध नसतो। वारंवार आम्ही म्हणतो की तुम्ही सिक्रेट बॅलेटवर जा, मग तुम्ही तुमचं कोण आणि आमचं कोण कळेल। पण यातून घाबरून गेले 2.5 वर्ष महाराष्ट्राच्या विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक झाली नाही, हिंमतच नाही, धाडसच नाही, आणि मग कायदा बदलला गेला की हात वर करून, आणि वाय हात वर करून। आताही एका दिवशी तुम्ही 2-3 हॉटेलं बदलता, रात्री 12-1 वाजता तुम्हाला न्यूज मिळते की इथे गडबड होईल, मग 12-1 वाजता आमदारांना उठवतात, अंगावरच्या कपड्यांशी गाडीत भरतात,
म्हणजे तुम्ही सरकारमध्ये असून काय उपयोग आहे? तुम्हाला तुमच्या आमदारांवर विश्वास नाही, तुमच्या आमदारांबद्दल भीती वाटते की यांना कोणीतरी भेटेल सांगेल. आणि त्यामुळे एका अर्थाने भारतीय जनता पार्टीला स्वतःची ताकद दाखवण्याची एक चांगली संधी मिळाली. पण त्या दोन्हीचा सरकार बनण्याचा आणि त्या निवडून येण्याचा काही संबंध नाही. या सगळ्याचं नेतृत्व नेहमीच देवेंद्रजी करतात, पण ह्यावेळेला त्यांचं नेतृत्व काय आहे, त्यांची हुशारी काय आहे, त्यांचा लोकांशी संवाद काय आहे, त्यांचा लोकांशी संपर्क काय आहे, हे ह्या निमित्ताने सिद्ध झालं. आणि त्यामुळे देवेंद्रजी हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, पण महाराष्ट्राचे अध्यक्ष या नात्याने मी त्यांचंही महाराष्ट्रातल्या तमाम कार्यकर्त्यांच्या वतीने, महाराष्ट्रातल्या तमाम नागरिकांच्या वतीने, की जे पहाटे 4-4 निकाल बघायला आपला टी व्ही ऑन करून बसले होते, केवढी उत्सुकता, भाजप विजयी होण्यासाठीची केवढी हुरूर, त्या सगळ्यांच्या वतीने माननीय देवेंद्रजींचे मनापासून अभिनंदन करतो. आता असं आहे की त्यांना काय म्हणायचं आहे यात एवढंच मी म्हणेल की समजने वाले को इशारा काफी आहे. नाही माहित नाही, मी मगाशी सुद्धा प्रेसला हे म्हटलं की आता कुठलंही मत व्यक्त करणं हे थोडं टू अर्ली होईल, आणि याच्यामुळे वेट अँड वॉच अशी स्थिती भारतीय जनता पार्टीची आहे. अचानकच काल संध्याकाळी हा मेसेज आला की असे काही जण नॉट रिचेबल आहेत, आणि त्याच्यातून हळूहळू विषय पुढे चाललेला आहे. हे 2.5 वर्षापूर्वी ज्यावेळेला हे एका अर्थाने अनसायंटिफिक अशास्त्रीय सरकार निर्माण झालं तत्वाशी तडजोड करून आणि एका अर्थाने विश्वासघात करून, तेव्हाच तो जो पहिला कॅम्प होता महिन्याभराचा, त्या कॅम्पमध्येच अनेक आमदारांनी काँग्रेस राष्ट्रवादीवर जायचं असेल तर आम्हाला तुमच्यावर राहायचं नाही असंच म्हटलं होतं. पण नेतृत्वाचं एक स्किल मानलं पाहिजे आणि नशीब पण मानलं पाहिजे. स्किल असं आहे की ते लोकांना उद्याचा वायदा करण्यामध्ये खूप प्रसिद्ध आहे, आणि मग त्याने आमदारांना उद्याचा वायदा दिला की मला अल्टिमेटली बीजेपीवरच जायचं आहे, मला हिंदुत्व सोडायचं नाही आहे, पण ही काही काळापुरती ॲडजस्टमेंट आहे, हा भारतीय जनता पार्टीला धडा शिकवण्याचा प्रयत्न आहे असं सांगून सत्तेमध्ये सहभागी व्हायला लावणं हे फार दिवस टिकत नाही. आणि त्यामुळे लोक रोजच विचारत राहिले की आपण कधी बाहेर पडणार आहोत, आपण कधी नॅचरल अलायन्स करणार आहोत, ज्या राष्ट्रवादी आणि काँग्रेसला शिव्या देणारे, त्यांच्यावर टीका करणारे अनेक भाषणांचे संदर्भ आहेत, बाळासाहेब ठाकरेंनी दिलेल्या केलेली टीका, त्या पार्श्वभूमीवर लोकांना हे एम्ब्रेसिंग होतं. आमदार खासदार त्यांना वारंवार सांगत होते की आम्ही नेक्स्ट विधानसभा लोकसभा विदाऊट बीजेपी लढू शकणार नाही, विदाऊट हिंदुत्व लढू शकणार नाही. असं असतानासुद्धा वेळ काढूपणा हे ह्या नेतृत्वाचं वैशिष्ट्य आहे. आणि दुसऱ्या नेतृत्वाचं वैशिष्ट्य असं आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये आपलं म्हणणं सोडायचं नाही, आणि त्याच्यातून जी वाताहत झाली ती झाली, आणि त्या वाताहतीबद्दल आम्हाला काही म्हणण्याचं कारण नाही, आम्हाला काही सोयसुद्धा की नाही. परंतु राज्यसभा निवडणुकीच्या वेळेला, विधान परिषद निवडणुकीच्या वेळेला हेच लक्षात आलं की काही केल्यावर फ्लेक्झिबिलिटी ठेवायची नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की फ्रॉम द डे वन अनेक आमदारांच्या मनामध्ये ही खतखत होती की बाई आम्ही हिंदुत्व सोडून नाही राहू शकतो. आता माननीय एकनाथ शिंदेजींनी जे बंड केलेलं आहे किंवा एक वेगळी वाट चोखाळण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्यात कोणतीही भारतीय जनता पार्टीच्या बरोबर ज्याला आपण म्हणतो की प्री योजना पूर्वयोजना नाही. यातून पुढे काय इव्हॉल्व होणार आहे हे
म्हणण्यासारखं सांगण्यासारखी मी काही ज्योतिषी नाही. असा कुठलाही प्रस्ताव ना भारतीय जनता पार्टीने दिलेला आहे, असा कुठलाही प्रस्ताव एकनाथ शिंदेंकडून आलेला आहे. शेवटी अशा प्रकारच्या मोठ्या घटनेमध्ये एकमेकाला भेटणं, शिवसेनेचे त्यांनी बंड केलेलं असताना सुद्धा शिवसेनेचे नेते गेलेत ना भेटायला. राज्यसभेला भाजपाने 10 मतं फोडली, विधान परिषदेला भाजपाने 20 मतं फोडली, याचा अर्थ एकनाथ शिंदे गटाकडून भाजपाला सुरुवातीपासून मदत होत होती. नाही नाही, आम्हाला मिळालेली मतं एकनाथ शिंदेंचीच मिळाली असं कोणी सांगितलं. आम्हाला सर्व पक्षाने मदत केली. आमचं सर्व पक्षांमध्ये संपर्क आहे आणि जी नाराजी व्यक्त झाली आहे शिवसेनेमध्ये ती उद्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये व्यक्त झाली तर आपल्याला आश्चर्य वाटण्याचं कारण काय. मी मला वाटतं क्लिअर बोलतो आणि मी क्लिअर बोललोय. मी पुन्हा येईन या उक्तीला एकनाथ शिंदेच्या या कृतीमुळे बळ मिळतंय का? नाही, मला असं वाटतं की स्पेक्युलेशन आहेत, असंच होईल असं नाही. हिंदी मराठी ही स्पेक्युलेशन्स आहेत, असंच होईल याची काही गॅरंटी नाही. एकनाथ शिंदेंनी एखाद्या वेळेस ह्या निमित्ताने त्यांच्या नेतृत्वाला हा इशारा दिला असेल किंवा तुम्ही हे राष्ट्रवादी राष्ट्रीय आणि हिंदुत्व सोडणं आणि अजांच्या स्पर्धा विरधा सगळं जे आहे ते बंद करणार असाल तर आम्ही पुन्हा येऊ. त्यांनी म्हटलं असेल की पुन्हा येऊ. नाही नाही नाही, ऐसी कोई बात नाही. संजय कुटे जी, गिरीश महाजन जी, इनके सारे पक्ष में मित्र रहते हैं. तो अब इतनी बड़ी एकनाथ शिंदे जी ने बहुत धाड़स किया है ना, तो जब अपना मित्र कोई धाड़स करता है तो हम बोलते ना कि गर्व अधम है आपके साथ में. तो ये एक इंडिविजुअल, संजय कुटे जी हो या गिरीश महाजन जी, इनकी इंडिविजुअल एक्टिविटी है, ये कोई पार्टी एक्टिविटी नहीं है. हाँ. असे संजय राऊत म्हणाले, असे संजय राऊत म्हणाले, असं संजय राऊतांशिवाय कोणीच म्हणू शकत. भाजपच्या आमदारांना आम्ही कधीच कुठे नेत नाही. 2.5 वर्षापूर्वी ज्यावेळेला 1 महिना सरकार बनलं नाही, काँग्रेसने त्यांचे आमदार जयपूरला नेऊन ठेवले, शिवसेनेने दिवसातून 3 वेळा रिसॉर्ट बदलली, राष्ट्रवादीने कुठे नेऊन ठेवले, बीजेपीने कोणाही आमदारला कुठे ठेवलं नाही. आताही आम्ही जे राज्यसभा आणि लोकसभेसाठी हॉटेल बुक केलं त्याच्यामध्ये ट्रेनिंग हा पार्ट होता आणि त्याचा परिणाम म्हणून अतिशय व्यवस्थित आमचं मतदान झालं. नहीं, मैंने कहा वो वही सच है. एकनाथ शिंदे जी के पूरे देश में काफ़ी सभी से रिलेशंस है. तो जब उन्होंने ऐसा है कि जब आप कोई प्लान करते तो उस प्लान करते वक्त आप पहले ये सोचते ना कि कौन से प्रांत में ये ठीक रहेगा, कौन मेरे मित्र मदद करेंगे. तो उन्होंने 3-4 लोगों को टटोला होगा तो उसमें से उनको अच्छी जगह लगी होगी. हा त्यांचा अंतर्गत मामला आहे आणि घटनात्मक पेचावर बोलण्या इतकं मी तज्ज्ञ नाही. त्याला सगळे म्हणजे जे कोणी घटना तज्ज्ञ आहेत ते समर्थ आहे. नाही, मी मगाशी म्हटलं की अशा प्रकारची स्पेक्युलेशन म्हणजे अंदाज व्यक्त करणं याची अजून वेळ आली नाही, हे टू अर्ली होईल असं माझं मत आहे. आणि आम्ही जे नेहमी म्हणायचो त्याच्यामध्ये मी नेहमी ग्रामीण माणूस असल्यामुळे
सुधारण सांगतो ना, तसं मी म्हटलं की बाबा ग्रामीण भागात मन आहे काशीचं जावे नित्य वदावे, तसं काशीचं जावे नित्य वदाव्यासारखं सरकार आम्ही पाडणार आहोत असं तर कधी म्हटलं नाही मी. सरकार यांच्यातल्या अंतर्गत कलहामुळे पडेल, ऐका ना ऐका ना, अंतर्गत कलहामुळे पडेल, व्हॅक्युम निर्माण झाल्यानंतर हा व्हॅक्युम कोण भरून काढेल हे ठरवेल, अशीच माझी वाक्यरचना काही वेळा होती आणि ती वाक्यरचना माझी आजही आहे. काशीस जावे नित्य वदावे मधलं आता काशीस जाण्याची वेळ आली आहे का मी जरा थोडा अंदाज घेऊन सांगतो. नाही नाही अभी अभी ऐसा कोई प्रस्ताव नाही, अभी ऐसे की पूरी स्थिती जो है वो जो हम कहते हैं ना अस्पष्ट है. ऐसे स्थिति में जल्दबाजी करने वाला इमैच्योर पॉलिटिकल पार्टी बीजेपी नहीं है. बीजेपी की तरफ से क्या कोई प्रस्ताव एकनाथ शिंदे के पास गया है या एकनाथ शिंदे की तरफ से अभी तक प्रस्ताव गया नहीं है और पॉलिटिक्स में कभी भी कुछ भी हो सकता है. सॉरी नॉट नेसेसरी, हमारे तो आज योग दिन के कार्यक्रम हुए, रात्रि 3 बजे सोने के बाद भी हम अपने अपने कार्यक्रमों में गए, तो बूथ रचना के बारे में बहुत चला है, पूरे देश के कुछ लोकसभा मतदार संघ कॉन्सर्ट किए, तो लगातार बैठक यही हमारी कार्य पद्धति है कि जिनमें से जो सब्जेक्ट है वो भी आगे जाते हैं, आपसी दोस्ती आपसी संवाद भी होते हैं. कौन रंजित था भाजपा के पक्ष में कई लोगों ने मतदान किया है जिसमें महाराज की शिवसेना के भी लोग रहे होंगे, कांग्रेस के भी लोग रहे होंगे, आपका क्या आंकलन है किस पार्टी से कितने लोग भाजपा की तरफ आए, कुछ ऐसे निर्दलीय जो भाजपा की तरफ नहीं थे क्या उन्होंने भी वोट किया है, ऐसी कोई संख्या है किस पार्टी से कितने लोग आए? क्लियर संख्या है ना बीजेपी के 112 तो मिले 134 एक इनवैलिड हुआ तो ये मिलकर 22 वोट मिले तो क्लियर है, और राज्यसभा के समय बीजेपी के 112 मिले 123 11 मत मिले. किस पार्टी से कितने इस बार आकलन है बीजेपी के पास? नहीं ऐसा है कि बहुत लोगों को संपर्क किया, सीक्रेट बैलेट था, अंदाज ही व्यक्त हो सकते हैं बाकी कुछ नहीं. 27 वर्षे आता जी स्थिती निर्माण झाली ती आपल्या कर्माने निर्माण झालेली आहे आणि ती स्थिती नीट करण्यासाठी त्यांच्याकडे संजय राऊतांसारखे खूप सक्षम लोक आहेत. योग दिवस परिस्थिती व्यक्ति को सिखाती है. तो अब 16वें साल में सिद्धार्थ कॉलेज में था तब एबीवीपी का एक्टिविस्ट बना, नाउ आई एम क्रॉसिंग 63. एक साल एक महीना एक दिन एक घंटा भी रुका नहीं, कभी विद्यार्थी परिषद कभी आरएसएस कभी बीजेपी, तो ये अनुभव से हुआ. शुरू के दिनों में शायद मेरा भी ऐसा होता था कि जो पेट में है वो निकल जाता था, अभी नहीं निकल रहा. सॉरी हाँ दुधाने तो बोलला की ताक ही फुंकून प्यायचं असते. सॉरी ऐसा है कि टेक्निकली और व्यवहार में दोन अलग शब्द है. टेक्निकली तो अल्पमत में आई ना, जब आपके 22 लोग बीजेपी को वोट करते हैं और उसके पहले 11 लोग वोट करते हैं, और अभी जितनी मेरी जानकारी है कि 35 लोग एकनाथ जी के साथ गए हैं, और जो जिनके सहारे ऐसा है कि कुल मिलाकर टोटल कितनी बनती थी, 152 बनती थी, 169 किन से बनी, तो अपक्षों से बनी, घटक पक्षों से, छोटे पक्षों से बनी, तो कोई नहीं बचा ना. राज्यसभा और विधान परिषद के निमित्त ध्यान में आया कि कोई अपक्ष नहीं बचा, क्योंकि अपक्षों को आपने घोड़ा का
तो हमारे जोरगे वाले जी ने अच्छा कहा कि हम यदि घोड़े हैं तो आपको क्यों चाहिए। तो ये कोई अपक्ष नहीं बचा, कोई छोटा पक्ष नहीं बचा। तो वैसे टेक्निकली अल्पमत में है, लेकिन व्यवहार में अल्पमत में आने के लिए उसकी बड़ी लंबी लीगल प्रोसेस होती है। नहीं नहीं असं काही आज करण्याचा विचार नाही। म्हणून मी असं म्हटलं की या नजीकच्या 24 तासामध्ये ज्या डेव्हलपमेंट्स होतील ज्याच्याकडे आम्ही खूप बारकाईने पाहतो त्यातून खूप गोष्टी म्हणजे तुम्ही म्हणता त्याच्यापेक्षा एक मोठी यादी आहे माझ्याकडे की हे करता येईल ते करता येईल ते करता येईल। पण आज ते म्हणणं आणि ते करणं, म्हणणंसुद्धा इमॅच्युअर्ड आणि करणं तर फार इमॅच्युअर्ड। हा ऐसा है की अविश्वास प्रस्ताव लाने की जो स्थिति है वो अधिवेशन में होती है, और अविश्वास प्रस्ताव लाने के लिए स्पेशल अधिवेशन बुलाओ, ऐसी स्थिति आज निर्माण हुई है ऐसा मैं नहीं मानता। अधिवेशन 18 जुलाई से है, देखते हैं क्या होता है। राज्यपाल जी ऐसे है, हे राज्यपाल असे आहेत की ते अर्ली मॉर्निंग उठतात आणि फिरायला जातात, त्यामुळे त्यांना वेगळं उठण्याची आवश्यकता नाही। दादा तुम्ही बोलताय की पुढचे 24 तास महत्वाचे असणार आहेत राज्याच्या राजकारणामध्ये, तर दुसरीकडे शिवसेना सर्व आमदारांना शिवसेना भवनातून शक्ती प्रदर्शन करणार आहे, तर दुसरीकडे शरद पवार असं म्हणताय की महाविकास आघाडीला कोणताही धोका नाहीये, तुमच्याकडून संपूर्ण तयारी झालेली आहे का? मी पुन्हा म्हटलं की भारतीय जनता पार्टीचा हा प्लॅन गेम हा भारतीय जनता पार्टीचा नाही, त्यामुळे आम्ही त्याच्यामध्ये काही मत व्यक्त करण्याचं कारणच नाही। हां, महाविकास आघाडीचे नेते ज्यांनी खरं म्हणजे 2.5 वर्ष सरकार चालवलं, ज्यांच्या सरकार चालवण्यामुळे संतुष्ट झाले लोक, तर हे सरकार शिवसेनेचं आहे का राष्ट्रवादीचं आहे, सगळे निर्णय पहा। काय कळतंय मला कळत नाही सरकार चालवणाऱ्यांना की कसं सगळा महाराष्ट्र त्यांना हवाय तसा कॅप्चर करण्याचा प्रयत्न झाला। मग कॉन्ट्रॅक्ट घ्या, कॉपरेटिव्ह फील्डमधले निर्णय घ्या, काय हो तुमचं कॉपरेटिव्ह फील्डमध्ये, तुमची पतसंस्था जरी आहे का? मग एवढ्या मोठमोठ्या साखर कारखान्यांसाठी निर्णय झाले तर तुम्हाला असं वाटलं नाही की यात माझ्या सामान्य शिवसैनिकाला काही फायदा नाही? आणि त्यामुळे त्यांनी असं म्हणणं महाविकास आघाडीच्या नेत्यांनी की ज्यांनी हे सरकार फॉर्म केलं, ज्यांनी हे सरकार टिकवलं, तर त्यांची जबाबदारीच आहे असं म्हणण्याची। हां, असं वाऱ्यावर सोडून देऊन चालत नाही ना। त्या दिवशी राज्यसभा निवडणुकीच्या वेळेला ते पुण्याला निघून गेले हा भाग वेगळा, आणि काल नाना पटोले जी नागपूर निघून गेले भाग वेगळा, पण असं एखादं सरकार आपण म्हणवलं तर वाऱ्यावर नाही सोडता येत, पण म्हणावंच लागतं की काही धोका नाही, काही धोका नाही, काही कारण नाही।